पाटण इथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे आतापर्यंत शरद पवारांनी राहुल यांचं नेतृत्व कधीही मान्य केलेलं नाही. पण आता पवारांचं मन बदललं आहे की काय असा प्रश्न सध्या पडतोय. कारण पवार जे बोलतात तसं नसतं आणि जे बोलत नाही ते असतं असं राजकीय वर्तुळात बोललं जातं. तर काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. पाटील सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये. एकूणच आपण कसे पाहता पवारांच्या या विधानाकडे? नाही, मला असं वाटतं की त्यांनी योग्य भूमिका मांडली पवार साहेबांनी. कारण आता देशामध्ये देश वाचवायचा असेल तर आपल्याला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि ती प्रक्रिया आता ऑलरेडी सर्वच नेते मंडळांनी एकत्र बसून ठरवलेली आहे. आता आणि फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच नाही, परंतु जे जे छोटे मोठे पक्ष आहेत आणि जे सर्व समविचारी धारणा घेऊन काम करतात, आणि म्हणून समविचारी पक्ष एकत्र येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये हा देश आणि हे महाराष्ट्र राज्य हे आपल्याला वाचवावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं राजकारण समाजकारण चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि आता लोकांचा कल दिसतोय की आता ह्याच्या विरोधामध्ये लोक आता मतदान करायला लागले. आणि मला असं वाटतं की आता हे परिवर्तन आतळ आहे आणि म्हणून पवारसाहेबांनी जी भूमिका सातारला व्यक्त केली त्याचं स्वागत आहे. आणि सर्वच समविचारी पक्षांनी आता ही भूमिका घेऊन मला असं वाटतं एकत्र येण्याची काळाची गरज आहे. 2014 सुद्धा जर आपण भारतीय जनता पक्षाला मताची टक्केवारी जर बघितली तर त्यांना कुठंच 50% जास्त मतदान झालेलं नाही टोटल होणाऱ्या मतदानापैकी. म्हणजे 40-41-42% त्यांचं राज्य आलं देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. त्याचा विरोधामध्ये 60-61% मतदान झालं होतं. आणि आता ह्या 3 राज्यामध्ये तर स्पष्ट झालंय किंवा काल जे काही 5 राज्यांचे निकाल झाले त्या 5ही राज्यामध्ये एकही राज्य भाजपला मिळवता आलं नाही. याचा अर्थ काय होतो की ही मिनी लोकसभेच्या निवडणुकीची नांदी असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून आता ही काळाची गरज आहे, त्यामुळे त्या वक्तव्याचं किंवा त्या विचाराचं मी निश्चितपणे स्वागत करतो. अगदी पाटील सर, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. एकूणच आपण पाहतोय काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी अशा प्रकारे काँग्रेसकडून शरद पवारांच्या या विधानाचं स्वागत केलं असल्याची प्रतिक्रिया आपल्याला दिली आहे. तर ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान देखील आपल्या सोबत आहे. प्रधान सर, एकूणच शरद पवारांनी जे कौतुक केलेलं आहे अशा प्रकारे राहुल गांधींच्या नेतृत्वाचं सकारात्मक जे विधान त्यांच्या नेतृत्वाबद्दल या ठिकाणी पवारांनी केलंय, तर काय राजकीय विश्लेषण कराल या सगळ्या गोष्टीचं? शरद पवार यांचं हे विधान स्वागतार्ह आहे याबद्दल काहीच वाद नाही. पण मला असं वाटतं की आता मी कोण नेतृत्व करणार अशा पद्धतीचा विषय चर्चेला आला की मग साहजिकच जसं आपल्याला माहितीये की काही नेत्यांनी विरोध केला की राहुल गांधीने आम्ही करणार नेतृत्व किंवा नंतर ते ठरेल अशा पद्धतीचं, तर मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या चर्चांनी कधी कधी आघाडी तयार होण्यामध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात. आणि त्यामुळे जे पक्ष जोडले जायला पाहिजेत त्या नेत्यांमध्ये जर समजा आतमध्ये त्यांच्या मनात सुप्त इच्छा असेल की आपण देशाचं नेतृत्व करावं तर कदाचित त्याच्यातून विरोधाची भूमिका घेतली जाऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की हा आत्ता विषय नाहीये की कोण नेतृत्व करणार, कारण आत्ता काही निकाल लागलेले नाहीत आणि हे काही सिद्ध झालेलं नाहीये की कोणाचं सरकार येणार कोणाला किती, त्याचा निर्णय मला वाटतं ते निश्चितच नंतर होतील. पण एक निश्चित गोष्ट आहे की शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यांनी की ज्यांनी 5 दशकांहून अधिक काळ राजकारणात आहेत त्यांनी आज राहुल गांधी यांना नेतृत्व करण्यास योग्य समजणं, त्यांना तसं शिफारस देणं त्यांची, हे निश्चितच स्वागतार्ह आहे राहुल गांधी यांच्यासाठी. निश्चितच. प्रधान सर, खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर एकूणच आपण पाहतोय काँग्रेसकडून स्वागत करण्यात येते शरद पवारांच्या या विधानाचं आणि त्यामुळे भविष्यामध्ये आता नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. आणि आता बातमी आहे पुण्यामधून. पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल कॉलेज अर्थात AFMC परिसरात मोबाईलवर फोटो घेणाऱ्या सय्यद जुनेद या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सय्यद जुनेद हा AFMC विद्यार्थ्यासारखा गणवेश घालून त्या परिसरात फोटो काढताना लष्कराच्या जवानांना काल संध्याकाळी आढळला. मात्र त्यानं पायात घातलेले बूट हे लष्करातील जवान घालतात त्या बुटांपेक्षा वेगळे असल्याचं दिसून आलं आणि लष्कराच्या जवानांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यानं AFMC प्रवेश घेतल्याचं बनावट रिसीट आणि AFMC बनावट शिक्के देखील सापडले आहेत त्याच्याजवळ आणि त्यानंतर मग लष्कराच्या जवानांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात सोपवलंय. AFMC चा जो ड्रेस कोड आहे
त्याप्रमाणे ड्रेस घालून त्या ठिकाणचे फोटो तो काढत होता आणि त्यांच्या लक्षात आलं की हा दुसरा व्यक्ती आहे. त्यांनी त्यास ताब्यात घेतलं. त्यावेळेस त्याच्याकडे ते युनिफॉर्म त्याचप्रमाणे काही डॉक्युमेंट्स आणि स्टॅम्प्स मिळालेले आहेत. AFMCचे जे ॲडमिशनसाठी जे शिक्के असतात ते शिक्के ॲडमिशन पावती इत्यादी डॉक्युमेंट त्याच्याकडे मिळालेले आहेत आणि तो प्राथमिक चौकशी तेवढीच माहिती सांगतोय की मी या कॉलेजला ॲडमिशन घेतलं असं माझ्या घरच्यांना मला भासवायचं होतं त्यामुळे मी हे बनवलं आहे. परंतु आता आज पोलीस कस्टडी घेतल्यानंतर अधिक तपास करण्यात येईल. आणि आता पुण्यातूनच आणखीन एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत आली आहे. अमानुष शारीरिक छळ झालेल्या इराणी तरुणीची अखेर पोलिसांनी सुटका केली आहे. धनराज मोरारजी या आरोपीला या ठिकाणी पोलिसांनी अटक केली आहे. तर इराणी तरुणीची पोलिसांनी अशा प्रकारे शारीरिक छळातून सुटका केलेली आहे. अद्वैत मेहतामचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. अद्वैत, नेमकं काय प्रकरण? प्रकरण अत्यंत गंभीर आहे. रेश्मा ही परवीन नावाची 30 वर्षाची इराणियन तरुणी मे महिन्यामध्ये पुण्यामध्ये आली कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कोर्स शिकण्यासाठी आणि त्यानंतर तिची एका मैत्रिणीच्या माध्यमातून धनराज मोरारजी या एका बड्या उद्योगपतीच्या मुलाशी ओळख झाली आणि त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर ती स्वखुशीने त्याच्या फ्लॅटवरती राहायला देखील गेली. परंतु नंतर धनराजचं वागणं बदललं. तो अत्यंत क्रूर पद्धतीने तिच्याशी वागू लागला, तिला मारहाण करू लागला, तिला सिगारेटचे चटके देऊ लागला आणि त्यानंतर तिचा मोबाईल त्यांनी काढून घेतला होता, पासपोर्ट काढून घेतला होता. त्यामुळं तिला बाहेर पडता येणं, कुणाशी संपर्क साधणं देखील त्यांना अवघड करून टाकलं. अशा वेळेस तिची सहमधून कोंडी झाली होती कशी सुटका करायची. परंतु जेव्हा त्या लक्षात आलं की इंस्टाग्रामचा तो फार काय वापर करत नाही किंवा इंस्टाग्राम वापरल्याचं त्याला लक्षात येत नाही तेव्हा तिनं चतुराईनं इंस्टाग्राम या सोशल साईटचा उपयोग करून स्वतःचे मारहाण झालेले फोटो आणि स्वतःची व्यथा आपल्या त्याच मैत्रिणीला शेअर केली. त्याच्या माध्यमातून तिची धनराजची ओळख झाली होती आणि त्या मैत्रिणीने मग पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी ज्या ठिकाणी हे राहत होते तिथं जाऊन तिची सुटका केली. ती आता सुरक्षित आहे. धनराज गजाड आहे, त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पोलीस तपास करत आहेत की अजून यात काय काय आहे. परंतु जी माहिती मिळते त्यानुसार साधारणतः 1-2 महिने त्यानं तिचा अशा पद्धतीनं फ्लॅटवरती जेरबंद करून छळ केलेला आहे आणि छोट्या मोठ्या कारणाहून त्याच्यामध्ये खटके उडत होते. काही मोठं कारण नव्हतं, त्यामुळे कुठंतरी एक प्रकारे धनराज पुणे पोलिसांच्या या कार्याचं निश्चितच कौतुक करावं लागेल. धन्यवाद या माहितीसाठी.